नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग आपण पाहताय एबीपी माझा मी ज्ञानदा कदम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज राज्यभरात धामधूम आहे किंवा उत्सुकता आहे ती ग्रामपंचायत निकालांच्या बाबतीतली आणि कोल्हापुरात काही वेळापूर्वीच मतमोजणीला सुरुवात झाली आहे आज राज्यभरात दोन हजार तीनशे एकोणसाठ ग्रामपंचायतींचे कारभारी निश्चित होतील त्यामुळे बाजी कोण मारते कुठे कुणाचं वर्चस्व असेल याची उत्सुकता आज राज्यभरात आहे विजय केसरकर आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत विजय कोल्हापुरात मतमोजणी सुरू झाल्याचं कळते अपडेट्स काय ज्ञानदा कोल्हापूरमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आणि एका एका वॉर्ड मधले निकाल यायला सुरुवात झाली त्याच्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो आपल्याला पाहायला मिळतो सांगोडेवाडी असेल किंवा चिंचवड असेल वाशी असेल इथल्या एकेका वार्ड मध्ये निकाल लागलेत आणि ज्या पद्धतीनं आपला उमेदवार निवडून येतो तशा पद्धतीने यांच जोरदारपणे सेलिब्रेशन आहे ते सुरू झालेलं आहे एकूण जर बघितलं तर तुमची ग्रामपंचायत कुठली आहे काय जाते ग्रामपंचायत सांगोडेवाडी सुजसे नादा खोत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवतोय आणि आमच्या दहा जेरो येणारी आम्हाला शंभर टक्के माहिती आहे तीन सीटा शिटा। आमच्या एक नंबर वॉर्डात तीन सीट आल्यात आमच्या आपण बघतोय की एका वॉर्डाचे निकाला सुरुवात झाल्याने जसे निकाला सुरुवात होते तसा कार्यकर्त्यांमधला जल्लोष आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय विजय आणखी एक छोटासा प्रश्न की कोणत्या ग्रामपंचायती आहेत कोल्हापुरातल्या ज्यांची विशेष उत्सुकता पाहायला मिळते आहे खर तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी ग्रामपंचायत ही गारगोटीची आहे ज्या ठिकाणी आमदार प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्याचबरोबर करवीर मध्ये शिरोली दुमालाची ग्रामपंचायत आहे ज्या ठिकाणी गोकुळचे माजी चेअरमन आबाजी पाटील यांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे त्याचबरोबर चंद्रदीप नरकेंची मध्ये चंद्रदीप नरकेंची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे त्यामुळं एकूणच जर आपण बघितलं तर दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा आहेत त्या मनाला लागलेले आहेत आणि त्यांचे निकाल आता कशा पद्धतीने होतात त्यांच्या बाजूने किती ग्रामपंचायती जिल्ह्यातल्या जातात हे पाहावं लागणार आहे ज्ञानदा धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल तर राज्यभरातल्या दोन हजार तीनशे एकोणसाठ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान मतदानाची प्रक्रिया कालच पार पडली आज मतमोजणी होते आहे आणि सध्या टॅलीमध्ये तुम्हाला जे आकडे पाहायला मिळत त्या राज्यभरातल्या बिनविरोध ग्रामपंचायतींचे आकडे आहेत ज्या ज्या ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली तिथे कुणाकुणाचं वर्चस्व आहे ते आकडे सध्या टॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर राज्यभरातल्या जवळपास दोन हजार तीनशे एकोणसाठ ग्रामपंचायतींना गावांना त्यांचा कारभारी मिळणार आहे या ग्रामपंचायतीसाठी मत